क्रांती ज्योति सावित्रीबाई फुले यांचा हा सातारा जिल्हा, याचबरोबर कर्मवीर भाऊराव पाटील यांनी खऱ्या अर्थानं जी शिक्षणाची मशाल ही सातारा जिल्ह्यातून पेटवली. आणि आता असेच एक व्यक्ती काम करते, ते म्हणजे डॉक्टर महेश कुसबे. कोटा अकॅडमीच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं काम डॉक्टर महेश कुसबे करत आहेत. आज आपल्यासोबत आहेत डॉक्टर कुसबे. सर नमस्कार. नमस्कार. खरं तर गेल्या 17 वर्षापासून शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही अत्यंत चांगलं काम करत आहे कोटा अकॅडमीच्या माध्यमातून. काय संकल्पना आत्ता सध्या राबवत आहे? सध्या गेली 17 वर्षापासून आम्ही कोटा अकॅडमीची जी स्थापना केली इसवी सन 2006 साली, आणि 2006 पासून आत्तापर्यंत आम्ही आपल्या सातारा जिल्ह्यातील जी ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी IIT, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी NITs व डिफरंट मेडिकल कॉलेजेसमध्ये त्यांना प्रवेश मिळावा, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस सारख्या ठिकाणी त्यांना प्रवेश मिळावा या हेतूनं आम्ही कोटा राजस्थान येथील ही जी कन्सेप्ट आहे ही मी 2006 साली राबवायचा प्रयत्न केला आणि त्यात अत्यंत मला यश मिळालं. आत्तापर्यंत आमच्या माध्यमातून कोटा अकॅडमीच्या माध्यमातून 350 पेक्षा जास्त मुलं वेगवेगळ्या IIT मध्ये शिकत आहेत किंवा ती पासआउट झालेली आहेत. बरेचसे विद्यार्थी भारताबाहेर आपलं नाव मोठं करून उंचावत आहेत. त्याच पद्धतीनं मेडिकलच्या क्षेत्रात देखील ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेससारख्या ठिकाणी, पुण्यातल्या BJ मेडिकलसारख्या ठिकाणी, मुंबईतल्या JJ मेडिकलसारख्या ठिकाणी विद्यार्थी आमचे शिकत आहेत. आणि हेच माझं मोठं यश आहे. आसपासच्या ग्रामीण भागातली जी शेतकऱ्यांची मुलं आहेत ती आज NDA सारख्या ठिकाणी सिलेक्ट होऊन कर्नल ॲडमिरल सारखे हुद्दे त्या हुद्द्यावरती ते आहेत आणि त्यांनी मोठं कार्य करत आहेत. खुशबे सर, खरं तर परवा निकाल लागला JEEचा आणि NIT चा, खूप चांगला निकाल लागला आणि तुमच्या विद्यार्थ्यांनी यश संपादन केलं. कोणत्या किती टक्के साधन करतात आत्ता यावर्षीचाच 2022 सालचा IIT JEEचा आणि NEET आणि State CET चा निकाल लागला. कोविडच्या सिच्युएशनमुळे निकाल यावर्षी जरा उशिरा लागला कारण परीक्षा देखील उशिरा झाल्या, पण मला अत्यंत आनंद होतो कारण आमच्या यावर्षी कोविडमुळे विद्यार्थी संख्या कमी होती, 45 विद्यार्थी होती. 45 पैकी जवळजवळ 35 विद्यार्थी NIT सारख्या ठिकाणी सिलेक्ट झालेत. त्याच पद्धतीनं NEET परीक्षेमध्ये 621 मार्क मिळवणारी एक मुलगी आहे, 550 वरती मार्क्स मिळवणारे 4 विद्यार्थी असून त्यांनी खूप चांगलं यश संपादन केलेलं आहे. त्याच पद्धतीनं महाराष्ट्र राज्याच्या CET मध्ये देखील 98% 99% एवढे खूप उत्कृष्ट मार्क मिळवणारे भरपूर विद्यार्थी आहेत. आणि त्यांनी ह्या कोविडच्या सिच्युएशनमध्ये, कारण जवळजवळ 2 वर्ष आम्ही त्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवलं, अगदी शेवटचे 2-3 महिने आम्हाला त्यांना ऑफलाईन पद्धतीने शिकवण्यासाठी मिळाले, तेवढ्या अवधीत देखील मुलांनी खूप छान तयारी केली आणि त्यामध्ये चांगलं यश मिळालं. सर, तुमचं मुळगाव निडळ, खरं तर आपला सातारा जिल्हा क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले कर्मवीर भाऊराव पाटलांचा हा जिल्हा आणि तीच क्रांतीची मशाल, शिक्षण क्षेत्रातल्या क्रांतीची मशाल तुम्ही पुढे चालवत आहे. खरं तर कोटा अकॅडमी काय आहे नक्की, म्हणजे इतकं दर्जेदार शिक्षणाचं जे ब्रँड ऑफ कोटा अकॅडमी म्हणतो नक्की काय आहे? बेसिकली जेव्हा मी ही कोटा अकॅडमीची स्थापना 2006 साली केली त्यावेळेस हीच संकल्पना होती की आपल्या सातारा जिल्ह्यातली ज्यांना शक्य होतं, फायनान्शियली शक्य होतं किंवा ज्यांना माहिती होतं असे अनेक मुलं राजस्थानामधील कोटा या शहरात जात होते. राजस्थानमधलं कोटा हे शहर अतिशय प्रसिद्ध आहे ह्या वेगवेगळ्या प्रवेश परीक्षांची तयारी करून घेण्यासाठी, ज्याच्यामध्ये IIT JEE आहे, NEET नीट आहे, State CET आहे किंवा नॅशनल डिफेन्स अकॅडमी NDAसारख्या परीक्षांची तयारी करून घेतली जाते. तर मी विचार काय केला, आपल्या भागातली मुलं जात आहेत, सगळी जाऊ शकत नाहीत, सगळ्यांना ह्या संधी उपलब्ध नाहीत, सगळ्यांना हे परवडेल असं शिक्षण तिथं नाही आहे. मग आपल्या भागातल्या विद्यार्थ्यांना त्यांना परवडेल असं शिक्षण जर आपण इथं उपलब्ध करून दिलं तर त्यांना त्यांचा विकास होईल. ह्या दृष्टीनं माझ्या वडिलांनी मला त्यामध्ये प्रोत्साहित केलं आणि वडिलांनी प्रोत्साहित करताना सांगितलं की, कारण वडील माझे एका मोठ्या विद्यापीठात डायरेक्टर होते, ओके, त्यांनी मला प्रोत्साहित केलं आणि मग मी ह्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे दालन उघडलं. खरं तर दुष्काळी भागातील निडळ हे गाव खुसपे सरांचं मूळ गाव. खुसपे सरांच्या अगोदर एक महत्त्वाचं सांगतो ते म्हणजे डॉक्टर तुकाराम खुसपे यांचे, म्हणजे वडील जे आहेत तुकाराम खुसपे हे कृषी शास्त्रज्ञ म्हणून खूप नावं, म्हणजे राज्यभरात आणि देशभरात अत्यंत चांगलं काम केलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये त्यांनी कृषी शास्त्रज्ञ म्हणून काम केलं, अनेक संशोधन केले शेतीवर आणि अनेक पुरस्कारात सन्मानित केलेलं आहे. सर, डॉक्टर तुकाराम खुसपे सरांच्या आदर्शानुसार तुम्ही चालताय, त्यांची काय अपेक्षा होती आपल्या मुलांना काय करावं असं? बेसिकली त्यांची अपेक्षा होती की मी स्वतः इंजिनियर झालो आणि त्यांनी माझ्या क्षेत्रामध्ये यश मिळवावं असं त्यांना वाटत होतं आणि त्या पद्धतीने मी यश मिळवतही होतो. सुरुवातीला मी माझं इंजिनिअरिंग कम्प्लीट झाल्यानंतर मी मुंबईला ONGC आणि शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजे ज्या शिप्स असतात, मर्चंट नेव्ही ज्या शिप्स असतात, त्याच्यावरती मी काम करत होतो. कारण मी ॲज अ इंजिनियर होतो, रेडिओ ऑफिसर म्हणून काम करत होतो. आणि हे काम करत असताना
लक्ष न माझं नेहमी कराडकडेच असायचं. वडील त्यावेळेस नुकतेच रिटायरमेंट होऊन कराडला शिफ्ट झाले होते आणि मग मी नंतर तिथलं माझं कार्यक्रम सोडून मग मी कराडला आलो आणि कराडला येऊन मी माझ्या व्यवसायाला चालू केला इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रामध्ये. पण वडिलांचं सगळं वडील मला सारखं म्हणायचे की आपण शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे, शैक्षणिक क्षेत्रात काहीतरी केलं पाहिजे. कारण वडिलांचे जवळजवळ 100 जास्त विद्यार्थी आज IAS ऑफिसर्स आहेत, काही जण रिटायर झाले आहेत, IPS ऑफिसर्स आहेत. त्यांची अशी अपेक्षा होती की ग्रामीण भागातली मुलं IAS IPS घडू शकतात, तर आपण त्याच पद्धतीने काय करता येईल का. म्हणून मग मी म्हटलं आपण इंजिनिअरिंग क्षेत्रात करूया आणि IIT सारख्या ठिकाणी जाण्यासाठी विद्यार्थ्यांना एक संधी उपलब्ध करून द्यावी या हेतूने मी ही कोटा अकॅडमीची स्थापना केली. सर, डॉक्टर तुकाराम खसपे सरांच्याबद्दल खरं तर आम्हाला तरुण पिढीला खूप कमी माहिती आहे, म्हणजे काय सांगाल त्यांचं कार्यकर्तृत्व काय. माझे वडील डॉक्टर तुकाराम श्रीपती खसपे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथे संचालक म्हणून होते आणि अतिशय कठीण परिस्थितीतून त्यांनी त्यांचं स्वतःचं शिक्षण पूर्ण केलं आणि हे करत असतानाच त्यांनी शास्त्रज्ञ म्हणून खूप त्यांनी मोठं काम केलेलं आहे. वेगवेगळ्या कृषी विस्तार क्षेत्रात त्यांचं नाव हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती झळकलेलं आहे. ज्यावेळेस आपल्या देशाचे पंतप्रधान राजीव गांधी होते तेव्हा राजीव गांधींच्या बरोबर राजदूत म्हणून ते स्वतः अमेरिकेला गेले होते आणि इंडियन आणि अमेरिकन युनिव्हर्सिटीजच्या टेक्नॉलॉजी संदर्भात त्यांनी खूप मोठं मार्गदर्शन तिथं केलं होतं. त्यानंतर रिसेंटली आपल्या MS स्वामीनाथन कमिटी जी आहे जी महाराष्ट्र शासनानं डेप्युट केली होती त्या कमिटीवरती वडिलांनी शास्त्रज्ञ म्हणून आणि संशोधक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यांनी दिलेले जो ॲक्शन प्लॅन आहे की 50 ॲक्शन प्लॅन त्यांनी दिला होता MS स्वामीनाथन कमिटीनं, त्याच्यामध्ये वडील माझे स्वतः मेंबर होते. त्या अनुषंगानेच आपलं कृषी धोरण आखलं गेलं आहे. अच्छा, खरं तर स्वच्छता अभियानामध्ये निर्णय जी राज्यभरात चांगली कामगिरी केली यामध्ये सुद्धा डॉक्टर तुकाराम खसपे असतील, तुमचे आयुक्त तुमचे चंद्रकांत दळवी साहेब त्यांचं खूप योगदान आहे आणि तुम्ही सुद्धा त्यात खरं तर खरेचा वाटा उचलला. हो हो हो, अगदी मी त्या मला अजूनही आठवतो तो काळ, आम्ही त्यावेळेस यंग होतो आणि स्वच्छता अभियानाची सुरुवात झाली होती आणि आठवड्यातनं ठराविक दिवशी मी स्वतः गाडी घ्यायचो, गावी जायचो, तिथं स्वच्छता अभियानात भाग घ्यायचो, साफसफाईमध्ये भाग घ्यायचो, तिथल्या युवकांशी संवाद साधायचो. कारण माझा जन्म जरी माझ्या निडळ गावी झालेला नसला, कारण माझं संपूर्ण शिक्षण हे राहुरीला झालं होतं आणि तसा माझा आमच्या गावाशी थोडासा संपर्क कमी होता, पण मी तिथं गेलो आणि खूप त्यांच्यापैकी एक झालो आणि त्यातनं मला माझ्या गावाविषयी पण खूप ओढ वाटायला लागली आणि तोच एक मोठा वाटा आहे की आज मी कराडसारख्या ठिकाणी ग्रामीण भागातल्या मुलांना काहीतरी करावं हे इन्स्पिरेशन मला त्या इव्हेंटमधनं मिळालं, स्वच्छता अभियानात. त्यावेळेस चंद्रकांत दळवी साहेब होते, त्यांनी खूप मोठा पुढाकार घेतला आणि आमच्या गावाला मोटिवेट केलं आणि आम्हाला ते बक्षीस मिळालं. मी त्यात स्वतः इन्वॉल्व्ह होतो. सर, खरं तर इंजिनिअरिंग नंतरचा काळ कसा होता तुमचा, म्हणजे कोणत्या नोकरी करावी की व्यवसाय करावा असं कधी? हो, इंजिनिअरिंग झाल्यानंतर बेसिकली मी मुंबईमध्ये मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झालो आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग झाल्यानंतर माझं चॅलेंजिंग क्षेत्रात काम करायची माझी पहिल्यापासूनची इच्छा होती. सो मी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया ONGC ऑइल अँड नॅचरल गॅस ह्यांची मोठमोठ्या युनिट्सवरती मी काम करत होतो. तिथं असणारे तिथं जे असणारे जे इक्विपमेंट्स आहेत, रडार सिस्टीम, वायरलेस सिस्टीम, ह्या अतिशय कमी वेळेमध्ये त्यांना इन्स्टॉल करून देणे किंवा दुरुस्त करून देणे, कारण एखादी शिप जेव्हा परदेशात न येते आपल्या डॉक्सला लागते तेव्हा त्याच्यातले कंटेनर्स अप्स अँड डाऊन करत असतात, सामानाची चढ उतर करत असतात, तर अतिशय कमी कालावधी असतो त्यांच्यापाशी कारण त्या पार्किंग चार्जेस खूप हेवी असतात. तर त्या आणि त्या वेळेमध्ये त्या शिपमध्ये ज्या काही इक्विपमेंट्स असतात त्याची मेंटेनन्स करायला लागायचं. सो ते खूप चॅलेंजिंग काम होतं आणि मला आवडायचं. तर मी त्या भारतातल्या जवळजवळ शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या जो 70-80 शिप्समधून मी प्रवास केलेला आहे, त्या शिप्समधले बरेचसे दुरुस्त्या केलेल्या आहेत, नवीन इक्विपमेंट्स बसवलेले आहेत. ONGC जिथं समुद्रामध्ये जाऊन हेलिकॉप्टरच्या सहाय्याने जावं लागतं, समुद्रामध्ये पाण्याखाली रिग असते आणि तिथून तुम्ही पेट्रोल काढलं जातं. सो तिथं जाऊन अतिशय चॅलेंजिंग काम केलेलं आहे आणि अतिशय त्याचा फायदा मला खूप झाला की खूप काही मला शिकायला मिळालं. आणि नंतर मग मुंबईमध्ये आपल्याला माहिती असेल 1992-93 साली मोठी दंगल झाली होती आणि त्या कालावधी मग साहजिक घरच्यांना काळजी वाटायला लागली. सो त्यांनी सांगितलं आपण कराडला आहे म्हणून मी कराडला शिफ्ट झालो. मग कोटा अकॅडमीचं कसं सुरुवात झाली? त्यानंतर मी कराडला आल्यानंतर चैतन्य इलेक्ट्रॉनिक्सच्या माध्यमातून मी मेडिकल इक्विपमेंट क्षेत्रामध्ये काम करत होतो. जे सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे 5-6 जिल्ह्यामध्ये माझं कार्यक्षेत्र होतं आणि डॉक्टर्स लोकांना जे मशिनरी लागतात
ECG मशीन, मॉनिटर्स, ICU इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये किंवा सोनोभाई मशीन, ह्याची सर्विस आणि सेल्स देणारं कोणी नव्हतं. कारण प्रत्येक वेळेस मुंबईवरनं विद्यार्थ्यांना लोकांना यावं लागत असे आणि त्या डॉक्टरांना द्यावं लागत असे. मग ती मी 2000 मला असं आठवतं 1997-98 सालापासून मी ते चालू केलं आणि मेडिकल इक्विपमेंटमध्ये काम करत होतो. मेन व्हाईल असं लक्षात आलं इथं काम करत असताना की ग्रामीण भागातल्या मुलांना चांगल्या इंजिनिअरिंगच्या संधी उपलब्ध होत नाही आहेत. माझी स्वतःची कन्या त्यावेळेस 6वी-7वीत होती. मग मी माझा एक मित्र होता सौरभ मिश्रा म्हणून त्याचं नाव, तो कोटा राजस्थान येथील होता आणि त्याच्याशी बोलत असताना माझ्या लक्षात आलं की अनेक मुलं कोट्याला जातात राजस्थान येते आणि तिथं तयारी करतात. ती संधी जर आपण दिली तर काय होईल मुलीला, म्हणून मी त्याला विचारलं. तर तो म्हणला इतकी छोटी मुलगी तू त्या कोट्यासारख्या ठिकाणी आणार शक्य होणार नाही, त्याच्यात तुला मी मदत करतो, तुला मी टीचर्स स्टडी मटेरियल सगळं माहिती देतो, इथंच सोय कर. आणि आमच्या वडिलांची इच्छा होती की ग्रामीण भागातल्या मुलांना काहीतरी चांगलं मिळावं, तो योग जुळून आला. आणि तो योग जुळून आल्यानंतर मी 2006 साली कोटा अकॅडमीची स्थापना केली. कोट्यावरनं शिक्षक आले, खूप चॅलेंजिंग काम होतं कारण इतक्या लांब शिक्षक इथं येऊन शिकवायला तयार होतं, कारण ते एक खूप हायली एज्युकेटेड टीचर ग्रामीण भागातल्या मुलांना शिकवणं एक फार मोठं चॅलेंज होतं. पण ते चॅलेंज मी स्वीकारलं आणि त्यातनं मला खूप चांगलं यश मिळत गेलं. सुरुवात किती साली झाली कोटा अकॅडमीचं? इसवी सन 2006 साली आपली कोटा अकॅडमी सुरुवात झाली. अच्छा, खरं तर कोटा अकॅडमी ब्रँड निर्माण झालेल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये या आत्ताच्या ज्या प्रोसेसमध्ये आहे, तुमच्या पत्नीचं म्हणजे खुसपेचं खूप सहकार्य आहे आणि खरं तर त्याच बरंचसं या बघतात सगळं, काय सांगाल? जेव्हा कोटा अकॅडमी सुरुवात झाली तेव्हा माझ्या मिसेस ला देखील मी ट्रेनिंग दिलं. आम्ही स्वतः राजस्थानमधील कोटा येथे जाऊन राहिलो. मी स्वतः आणि माझ्या मंडळी सोमंजिरी आम्ही दोघेजण राहिलो. तिथं 3 महिने तिथं ट्रेनिंग घेतलं की कशा पद्धतीनं विद्यार्थ्यांच्याकडनं तयारी करून घेतली जाते, तिथं कसं शिकवलं जातं, परीक्षा पद्धती कशा पद्धतीने कंडक्ट केल्या जातात, ह्या सगळ्यांचा अभ्यास करून मग आम्ही इथं ही सिस्टीम चालू केली. आणि ह्या ह्याच्यामध्ये करण्यामध्ये विद्यार्थ्यांना वेळोवेळी गाईडलाईन करणे, त्यांचं काउन्सिलिंग करणे, त्यांना मोटिवेट करणे, ह्या कामामध्ये माझ्या ज्या मंडळी आहेत सोमंजिरी कुसपे यांचं मला फार मोठं आणि मोलाचं सहकार्य मिळत आहे. सुसज्ज स्वतःच्या वास्तूमध्ये जो आनंद आहे जो उभा राहिला, प्रत्यक्ष तुमच्या वडिलांनी सुद्धा ते डोळ्यासमोर सगळं पाहिलं, काय क्षण एक स्वप्न असतं प्रत्येकाचं की आपण आपली अकॅडमी आपलं कॉलेज स्वतःचं असावं. साधारणपणे कोविड सिच्युएशन सुरू व्हायच्या आधी 2019 साली आम्ही आमच्या कोटा ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सला मला परमिशन मिळाली शासनाकडनं इयत्ता 9वी ते 12वी. मला सगळ्या लोकांनी विचारलं अरे अशी कशी परमिशन घेतली 9वी ते 12वी, कारण शाळेला परमिशन शक्यतो 11वी 12वीला घेतात किंवा 5वी ते 10वी अशी असते. पण नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी नवीन जी शैक्षणिक धोरण आहे, नवीन एज्युकेशन पॉलिसी NEP 2020 शिक्षण पद्धतीमध्ये खूप बदल झालेले आहेत. त्यामध्ये पूर्वी आपण जे शाळेत शिकत होतो तेव्हा 10+2 म्हणजे 1ली ते 10वी आणि 11वी 12वी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक असे 2 स्तर होते. पण सध्या ते स्तर बदलले, 1ली ते 3री, 3री ते 4थी ते 6वी, 6वी ते 8वी आणि 9वी ते 12वी असा तो स्तर झाल्यानंतर मग मी 9वी ते 12वी हा स्तर सिलेक्ट केला. कारण मला हे लक्षात आलं की 11वीला जेव्हा माझ्याकडे मुलं येतात तेव्हा त्यांचे फाउंडेशन खूप वीक असतं. बऱ्याचशा मुलांना कॅल्क्युलेशन्समध्ये अडचणी येतात. मग त्या विद्यार्थ्यांचं 9वी 10वीचं फाउंडेशन चांगलं असणं गरजेचं आहे. या हेतून मी 9वी 10वीची पण त्या जोडीनं तयारी चालू करून घेतली आणि विद्यार्थ्यांचं फाउंडेशन तयार करून घेणे आणि मग त्यांना 11वी 12वीला आल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना नीट आणि JEE-सारख्या परीक्षा क्रॅक करण्यासाठी तो एक त्यांना एक सपोर्ट मिळत गेला त्यामध्ये. पुष्पी सर, खरं तर तुमचं कौतुक काय तर तुम्ही सामाजिक उपक्रम खूप राबवता. दर 15 दिवसाला एक उपक्रम असतो, मग ती पोलिसांसाठी सहकार्य असू द्या, झेंडावंदनचा अनोखा उपक्रम किंवा वृक्षारोपण असू द्या किंवा रॅली असू द्या, खूप चांगलं काम करता, काय सांगा त्याबद्दल? बेसिकली ज्यावेळेस मी ही आमच्या कोटा अकॅडमीची स्थापना केली मला सामाजिक कार्याची आवड होतीच, कारण आमच्या निढळ्या गावी आम्ही जात होतो आणि स्वच्छता अभियानात देखील भाग घेतला होता. पण मला प्लॅटफॉर्म मिळाला इथं लायन्स इंटरनॅशनलच्या माध्यमातून. मी लायन्स इंटरनॅशनलला जॉईन झालं आणि लायन्सच्या माध्यमातून मी सेवाभावी संस्थेला एक आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सेवाभावी संस्थेमध्ये मी काम करायला लागलो आणि त्यांच्या माध्यमातून मी खूप आम्हाला जे शक्य होईल त्या पद्धतीनं लोकांना मदत करत गेलो. वेगवेगळ्या रॅलीज काढल्या. मला असं आठवतं जेव्हा 2 वर्षापूर्वी 2020 साली पहिला कोविडची मोठी लाट होती, आपल्या सातारा जिल्ह्यातील
माझ्या मते एनपे किंवा कुठल्या तरी गावामध्ये का उंडाळे गावामध्ये एका मुलीनं मोबाईल नव्हता म्हणून तिनं आत्महत्या केली होती, तर तो मला खूप धक्का बसला की कारण ऑनलाईन शिकवत होते ना मोबाईल, गरीब घरात होती बिचारे, ते माझ्यासाठी खूप धक्कादायक आणि मनाला सुन्न करणारी घटना होती. आणि सगळं स्विच सगळं बंद होतं. मी आणि माझ्या मंडळी सौमंजिरींनी विचार केला असं होता कामाने, अशा अनेक आपण फुलं फुलाची पाकळी म्हणून काहीतरी केलं पाहिजे. आम्ही ताबडतोब लोकांनी विचार केला, आम्ही 10 मोबाईल जिल्हा परिषदेचे शैक्षणिक विभागाचे इथले कराडचे जे अधिकारी आहेत त्यांना भेटलो आणि त्यांना सांगितलं आमच्यातर्फे कोटा अकॅडमीतर्फे आणि आमच्या लायन्सच्या परिवाराच्या तर्फे मी व्यक्तिशः 10 मोबाईल तिथं त्यांना तिथं डोनेट केले. आणि त्यानंतर त्यांनी ते मोबाईल आपल्या तालुक्यात आणि जिल्ह्यात विद्यार्थ्यांना वाटले. हे एक माझं सामाजिक काम होतं आणि मला खूप आनंद झाला त्यातनं विद्यार्थ्यांच्यापर्यंत मी शिक्षणाची त्यांची दार बंद झालं आणि त्यांच्यासाठी पुढं उघडत राहिलं याचा मला खूप आनंद वाटला. खरं तर मला तुम्हाला एक सुचवायचं म्हणा किंवा एक बोलायचं असं की डॉक्टर तुकाराम खुसपे कृषी शास्त्रज्ञ आपल्या सातारा जिल्ह्यातील एकमेव शास्त्रज्ञ एवढे मोठे होऊन गेले, खरं तर त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पुढचा फ्युचर काय प्लॅन तुम्हाला कृषी क्रांतीसाठी काय डोक्यात आहे का? हो ना, आता आपण बघत आहोत की कृषी क्षेत्रामध्ये फार गरजेचं म्हणजे रिसर्च. जसं मी आय आय टीमध्ये विद्यार्थ्यांना जाण्यासाठी मोटिवेट करतो, आय आय टी हे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग क्षेत्रात आहे, तर कृषी क्षेत्रामध्ये रिसर्च आता बायो इंजिनिअरिंग नावाचे कन्सेप्ट आलेले आहे, फूड सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये खूप चांगले चांगले स्कोप्स आहेत, तर त्या अनुषंगानं काय आपल्याला करता येईल. तर माझ्या डोक्यात आहे की एखादं युनिट आपल्याला कराडसारख्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या लेवलसारख्या ठिकाणी करता येईल की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना त्या तिथे जाऊन रिसर्च करता येईल कृषी क्षेत्रामध्ये. आत्ताही विद्यापीठामध्ये रिसर्च चालतं पण त्याला काही लिमिटेशन्स येऊ शकतात, तर ग्रामीण भागाच्या लेवलला छोट्या पद्धतीनं रिसर्च करून, कारण आपले अनेक शेतकरी देखील शास्त्रज्ञांपेक्षा स्वतः क्रॉसिंग करून ब्रीड्स तयार करत असतात, तर असं काय त्यांना करते. आणि त्यांच्यासाठी आपल्याला अनेक माझ्या वडिलांचे अनेक विद्यार्थी जे शास्त्रज्ञ आहेत ऑलरेडी त्यांना बोलवणार मी, त्यांच्या मार्गदर्शनाकडे त्यांना आपल्याला सपोर्ट करता येईल असं माझ्या नक्कीच डोक्यात आहे. खरं तर सर तुम्ही कोटा अकॅडमी आणि कोटा ज्युनियर कॉलेजच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही मार्गदर्शन करता. मी आत्तासुद्धा पाहिलं की तुम्ही विद्यार्थ्यांना काउन्सिलिंग करत होता. आत्ता कोरोनानंतरची विद्यार्थ्यांची मानसिकता काय होतं? फार चॅलेंजिंग आहे, म्हणजे मला अतिशय धक्कादायक होतं हे. ज्यावेळेस आम्ही कोरोनानंतर सगळं ओपन झालं, शाळा चालू झाल्या, कॉलेजेस चालू झाले, जेव्हा विद्यार्थी आमच्याकडे आले तेव्हा आम्हाला असं माझ्या असं लक्षात आलं, म्हणजे माझ्याही आणि सगळ्या शैक्षणिक क्षेत्राच्याही लक्षात आलं असेल की मुलं जवळजवळ 4 ते 5 वर्ष शिक्षणात मागं गेलेली आहेत. कारण 11वीत असणाऱ्या चांगल्या चांगल्या हुशार मुलांना गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी येत नव्हती सर, आणि ते विद्यार्थी आय आय टी जे ई नीटसारखे परीक्षा क्रॅक करणार होते. तर मी माझे पहिले 3 महिने त्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या बेसिक कन्सेप्ट शिकवण्यासाठी मला द्यावे लागले. ह्याचं कारण असेल, अनेक कारणं असतील, कोविडच्यामुळं असेल किंवा शासनाचे पूर्वीचा एक निर्णय आहे की ज्याच्यामध्ये इयत्ता 8वीपर्यंत परीक्षा घेतल्या जात नाहीत, त्यामुळं विद्यार्थ्यांच्यात थोडंसं निग्लिजन्स येतो अभ्यासाच्या बाबतीमध्ये. आणि 9वी 10वी तर कोविड होता, तर त्यामुळं ते थोडेसे मागं बॅकफूटवर गेले. पण आता बऱ्यापैकी ते विद्यार्थी यायला लागलेत. विद्यार्थ्यांची एका ठिकाणी बसण्याची क्षमता संपलेली होती, चिडचिड झाले होती मुलं, कारण सारखे ते 2 वर्ष मोबाईलवरती असल्यामुळं मुलांची ते अस्वस्थता होती, चिडचिड असायची. त्यांना काउन्सिलिंग करणे, मी स्वतः विद्यार्थ्यांचं मी एक बेस्ट मोटिवेटर असल्यामुळं प्रत्येक महिन्यात एकदा मी या विद्यार्थ्यांचं आमच्या इथल्या विद्यार्थ्यांचं मोटिवेशन सेशन घेतो, त्यांना खूप छान छान विचार समजून सांगतो, उपदेश करतो, आणि त्यातनं हळूहळू मी त्यांना त्या बाहेर काढलं. ती चिडचिड करणारी मुलं आत्ता देखील आपण बघितलं, मी बोलत असताना अनेक विद्यार्थ्यांची मी बोलतो अभ्यासाच्या बाबतीमध्ये, हॉस्टेलवर राहणारी मुलं आहेत, तर त्यांच्यात तो मी कॉन्फिडन्स डेव्हलप केला की येस यू कॅन डू, आणि ती आता मुलं करायला ह्याचा मला खूप आनंद वाटतो. विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांच्या सुद्धा गरजेचं आहे का? त्यांना सुद्धा विद्यार्थ्यांच्या बरोबर पालकांची भूमिका अत्यंत गरजेची आहे, कारण आपण असं बघतो की पालक आणि विद्यार्थी आणि शिक्षक हे एक ट्रँगल आहे, हा जॉईंटली करायचा हा सक्सेस आहे. तर त्यामध्ये पालकांची भूमिका मला असं वाटतं की एवढीच आहे की आजकालचे पालक आपल्या मुलांच्यावरती अंधविश्वास जास्त ठेवतात, तर त्यांनी आमच्यासारख्या शिकवणाऱ्या शिक्षकांवरती जास्त विश्वास ठेवला पाहिजे. विद्यार्थी काय करतात, त्यांना स्वतःला कम्फर्टेबल झोनमध्ये राहण्यासाठी त्यांच्या सोयीची माहिती विद्यार्थी पालकांना सांगतात आणि पालक त्यांच्यावर विश्वास ठेवतात. त्याच्यापेक्षा त्यांनी स्ट्रिक्टली शैक्षणिक संस्था, त्यांचे डायरेक्टर काय सांगतात ह्याच्यावर विश्वास ठेवून विद्यार्थी काय सांगतात ह्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करावं, कारण विद्यार्थी विद्यार्थी असतो, त्याला कम्फर्टेबल झोनमध्ये राहायचं असतं.
तर पालकांची भूमिका फार गरजेची आहे. पालकांनी देखील विद्यार्थ्यांच्यावरती बारीक लक्ष ठेवणं गरजेचं आहे. एस्पेशली मोबाईलसारख्या वापराच्या ठिकाणी पालकांनी थोडे निर्बंध आणणं गरजेचं आहे. आजकाल आपण पालक देखील मुलांच्या बाबतीमध्ये अति सॉफ्ट होतो. आपणही जेव्हा शिक्षक आपण शिकवत होतो तेव्हा आपले पालक आपल्यावरती एवढे सॉफ्ट नव्हते, एवढे आपण सॉफ्ट होतो. थोडंसं आपण थोडंसं नाही म्हणायला शिकलं पाहिजे पालकांनी. सर, गेल्या 17 वर्षाचा कोटा अकॅडमीचा प्रवास, आता कोटा ज्युनियर कॉलेजचं सुरुवात तुम्ही केलेली आहे खूप छान पद्धतीनं. पश्चिम महाराष्ट्रातील एक अग्रेसर संस्था म्हणून तुमची आहे. फ्युचर प्लॅन्स काय सर? फ्युचर प्लॅन्स माझे असे आहेत सर की आता मी 9वी ते 12वीची व्यवस्था इथं चालू केलेली आहे आणि ज्याच्या माध्यमातून IIT JEE नीटसारख्या ह्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामची मी तयारी करून घेतो आहे. माझा असा विचार आहे की आत्ता जग खूप छोटं होत चाललेलं आहे. अनेक मुलं इंजिनिअरिंग झाल्यानंतर उच्च शिक्षणासाठी परदेशामध्ये जातात, अमेरिकेमध्ये जातात, लंडनमध्ये जातात, UK जातात आणि पुढचं शिक्षण घेतात. अशा अनेक युनिव्हर्सिटी आहेत भारताबाहेर ज्या इयत्ता 12वीनंतर तिथं तुम्ही जाऊ शकता. जसं एंट्रन्स एक्झाम मी जी तुम्हाला सांगितली IIT JEE परीक्षा, तर तुम्ही IIT जाऊ शकता. स्टेट CET म्हणून इथल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या शैक्षणिक संस्थांमध्ये तुम्ही प्रवेश घेऊ शकता. त्याच पद्धतीनं अमेरिकेमध्ये असो, UK असो, MIT, ऑक्सफर्ड ह्यासारख्या विद्यापीठांमध्ये आपल्या इथली मुलं 12वीनंतर जायला पाहिजे. त्यांनी तिथून BTEC तिथून केलं पाहिजे. त्यासाठी त्या विद्यापीठाच्या परीक्षा विद्यार्थ्यांनी द्यायला पाहिजेत. त्यामुळे त्या परीक्षा देण्यासाठी लागणारं जे काय त्यांना सपोर्ट लागेल, शैक्षणिक ज्ञान लागेल, ते मला येत्या वर्षापासून मी द्यायचा प्रयत्न करणार आहे. खरं तर राजधानीचे शिलेदार या विशेष कार्यक्रमामध्ये आपण ह्या मुलाखती घेतो आहे. मी खरं तर हा मुद्दाम प्रश्न पहिल्यांदा मी सरांना विचारला नाही, तो शेवटी विचारतो आहे. का विचारतो आहे मला माहिती असावं. खरं तर कोटा अकॅडमीसारखी अत्यंत चांगली संस्था, खरं तर सरांना असं वाटलं असतं की कुठंही आपण दुसऱ्या मुंबई पुणे किंवा दुसऱ्या मोठ्या मेट्रो सिटीमध्ये जाऊन ही शिक्षण संस्था उभी करू शकली असते सर. मात्र आपल्या क्रांतिकारकांचेला राजधानी सातारामध्ये ते शैक्षणिक करत आहेत. सर, खरं तर पहिला प्रश्न विचारला पाहिजे होता पण मुद्दाम तो शेवटी ठेवला. तुम्हाला सातारा शैक्षणिकसाठी निवडावं वाटलं, कारण का निवडावं वाटलं? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो शिक्षणाची सुरुवात सातारा जिल्ह्यातून झाली आहे. सरांनी सुरुवातीला सांगितलं आपला जिल्हाच सावित्रीबाई फुलेंच्या कर्मभूमी आहे, ज्योतिबा फुलेंची कर्मभूमी आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून कर्मवीर भाऊराव पाटलांनी आपली इथं रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था स्थापन केली आणि पूर्ण भारताला एक सुंदर असं व्हिजन सातारा जिल्ह्याने दिलेलं आहे. आणि हा सातारा जिल्हा हा व्हिजनरी असावा म्हणून जेव्हा मी इथं कोटा अकॅडमीची स्थापना केली 2006 साली, तेव्हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये IIT ह्या माझ्या संस्थेसारख्या प्रशिक्षण देणारी एकही संस्था नव्हती 2006 साली. मी जेव्हा IIT क्लासेस घ्यायचो तेव्हा लोक म्हणायचे तुम्ही ITIचे क्लासेस काढलेत का, म्हणजे एवढं त्यांच्यात अवेअरनेसचा अभाव होता. पण मला आज आनंद वाटतो माझ्या ह्या व्हिजनमुळं, माझ्या ह्या कोटा अकॅडमीमुळं आज पश्चिम महाराष्ट्रामध्ये नव्हे आसपासच्या भागामध्ये अनेक लोकांनी IIT JEE सारख्या ट्रेनिंग देणाऱ्या संस्था चालू केलेल्या आहेत. ह्या माझ्या व्हिजनचा एक चांगला फायदा झालेला आहे. खरं तर सातारा जिल्ह्यातील अनेक असे सुपुत्र आहेत की ज्यांनी कर्मवीरांचा वारसा, ज्योतिबा फुलेंचा वारसा, सावित्रीबाईंचा वारसा हा शैक्षणिक क्षेत्रात सुरू ठेवलेला आहे. असंच नाव म्हणजे डॉक्टर महेश कुस्पे सर. सर, तुम्ही आमच्याशी बोलात. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद.